नमस्कार, वैशाली फूड कॉर्नर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तांदळाच्या शेवया आणि रस कसा करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। साहित्य, एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, तेवढंच एक वाटी पाणी घ्यायचंय आणि चवीनुसार मीठ घ्यायचंय। रसासाठी लागणारं साहित्य आहे, नारळाचा एक वाटी किस घेतलेला आहे, गूळ अर्धी वाटी पाववाटी घेतलेला आहे, जिरं अर्धा चमचा घेतलेला आहे आणि थोडी हळद घेतलेली आहे। आणि आपल्याला ह्या साच्यातूनच आपल्याला ते शेवया आहे ते गाळायचे आहे, तो साचा मी घेतलेला आहे। आणि एक्स्ट्रा जर लागलं तर थोडं पाणी पण मी घेतलेलं आहे। तर आता आपण कृतीकडे वळूया। चला तर आपण आता सुरुवात करूया। मी गॅस पेटवला आहे, त्यामध्ये मी भांडं ठेवलंय। आता त्याच्यात मी भांडं असं गरम झालं की आपण हे एक बाउल पाणी घेतलंय ते टाकायचं। पाणी चांगलं गरम व्हायला पाहिजे, पाण्याला उकळी आली पाहिजे। आम्ही आता हे चांगलं उकळत ठेवलेले आहे आणि आता मी दुसरीकडे पण पाणी ठेवलेलं आहे की ह्या तांदळाचं पीठ भाजून घेतल्यानंतर याचे गोळे आपण जे करणार आहोत ते ह्याच्यामध्ये आपल्याला चांगले परत हे उकळून घ्यायचे, ते गोळे आपल्याला परत त्याच्यामध्ये, म्हणून ते पण पाणी तिथे ठेवलेले आहे। ठेवा पाणी चांगलं तापले। आता मी ह्याच्यात चवी नुसतं फक्त मीठ टाकले आहे। त्याच्यात मी पीठ टाकते, पीठ हळूहळू टाका, पीठ हळूहळू भाजवा। मी भागून घेतलेलं आहे, चांगलं भागले। जर तुम्हाला वाटलं थोडं वाटत असेल तर थोडं वरून पाणी शिंपडा त्याच्यावर। आता याच्यावर मी 2 मिनिटं पाणी ठेवलं, गॅस एकदम बारीक ठेवत आहे। ठेवा झाकण, बघा पीठ चांगलं आहे, बघा चांगलं हे बघा मस्त पीठ आहे, बघा आपलं भागलंय पीठ हे चांगलं। आता मी गॅस बंद करते आणि हे झाकण ठेवते जरा 5-10 मिनिटं असं पीठ, जरा म्हणजे आपल्या वाफेमुळे हे पीठ अजून छान फुलून येतं, त्यामुळे हे तसंच राहू द्या। चला आता आपण रस तयार करूया। रस साठी हा नारळाचा किस आहे ना, तो मिक्सर मध्ये जर टाकायचा आहे, मिक्सर मध्ये आपल्याला थोडस हे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे मी आणि हे थोडी हळद घेतलेली आहे। आता याच्यात पाणी टाकून हे मिक्सरला चांगलं वाटून घेऊया। मिक्सरला एकदम त्याची बार अजून बारीक करायचं थोडं। बारीक करून घ्यायचे। आता हे वाटून झालेले, आता हे एक टोप घेतलेला आणि आपली डाळणी घेते, ह्याच्यातनं हे रस आहे तो हा गाळून घ्यायचा आहे। हाताने गाळूया छान पैकी होईल, नाहीतर तुम्ही एक पातळाचा कॉटनचा रुमाल घ्या आणि त्याच्यातनंही गाळलं तरी खूप चांगलं गाळलं जातं हे। चौथा आता परत एका बाउल मध्ये ठेवते मी।
आता हे परत आपल्याला मिक्सरला अजून एकदा फिरून घ्यायचे आहे। याच्यात परत पाणी टाकायचं आपल्याला। हे नारळाचं पूर्ण याच्यातलं दूध सगळं काढून घ्यायचंय, म्हणजे आता एक पूर्ण असं चोथा राहिला पाहिजे। परत मिक्सरला लावते, त्याला परत एकदा मी हे लावून घेतलेले। आता परत याचा रस काढूया। मी आधारी दाबते म्हणजे पटकन रस पूर्ण निघतो व्यवस्थित दाबल्याने। आपण आता हा रस काढून घेतलेला आहे। आता ह्याच्यात आपण गूळ टाकूया। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त गूळ घाला। ह्याच्यात गूळ घातलेला आहे आणि आता हा रस आहे ना तो आपण थोडा गरम करूया। गॅस त्याच्यामुळे काम होतं, गरम केल्यामुळे हा गूळ पण व्यवस्थित विरघळतो आणि दुसरीकडे हा रस पण असा खराब होत नाही। रसामधला गूळ आहे ना एवढा पूर्ण विरघळून गेलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया, आपला हा रस तयार झालेला आहे। भाजलेलं पीठ आहे ते आपण ताटात काढून घेऊया। घ्यायचं जर याला वाटलं ना तो वरून वरून थोडं थोडं पाणी घालायचं। हे बघा हे चांगलं असं मळून घ्या। जर असं तुम्हाला वाटत असेल खूप कडक झालं असेल तर थोडस पाणी या पिठावर असं हे करा शिंपडा आणि थोडं परत हे बघा हे असं मळून घ्या। हे बघा हे असं मळून मळून दिलं पाहिजे। बघा हे असं मळून घेतलं। आता आपण काय करायचंय, आता ह्याचे आपण गोळे करायचे छोटे छोटे। हे असे गोळे करायचे। हे गोळे असे तयार करून घेते। मी एका साईडला पाणी उकळत ठेवलं होतं, पाणी चांगलं असतं तुम्हाला दाखवते या साईडला ठेवून। हे चांगलं पाणी उकळले, आता ह्याच्यात आपण हे गोळे सोडायचे। आता आपल्याला हे गोळे 12 मिनिटं हे चांगले उकळून घ्यायचे चांगले आणि याच्यात मी आता झाकण देते। हे बघ असं हे गोळे बघ चांगले शिजवून घ्यायचे। त्याच्यामध्ये जसे आपण मोदक कसे वाफवून घेतो तसे हे पाण्यामध्ये फक्त हे शिजवून घ्यायचे आपल्याला। हे परत मी याच्यावर झाकण ठेवते। हे बघा आता मी हा चटणीचा साचा घेतलेला आहे। याला मी शेवयाची जाळी घेतली आहे आणि मीडियम जाळी घेतलेली आहे। याला जाड जाळी घेतलेली नाहीये, ही मीडियम जाळी घ्यायची आहे याला। आता याला मी तेल लावून ठेवते थोडं साच्याला। दहा मिनिटं झालेली आहे, आपण आता झाकून उघडून बघूया। छान असा याला उकळी उकळलेली आहे। आता आपण याला शिजलं आहे की नाही बघूया। ती सुद्धा याच्या आतमध्ये घालूया। जर चिकट येईल तर जो अजून शिजलेला नाहीये असा शिजलाय की नाही असं सुरी घालून बघायची। अजून जरा 5-3 मिनिटं मी ठेवते। जरा हे बघा चिकट आहे आणि अजून जरा त्याला चांगली उकड आलेली नाहीये, शिजला नाहीये तो चांगला। अजून 2 मिनिटातून ठेवूया।
बारह मिनट गोळी शिजले गोळी शिजले ना कि आपोआप अशी वर येतात आता काय करायचे आपल्याला हा एक गोळा असा घ्यायचा आणि हा या साच्यामध्ये असं टाकायचं आहे चपलीच्या साच्यामध्ये असं टाकायचं आहे पण लक्षात ठेवा की गॅस आपल्याला अजिबात बंद करायचा नाहीये गॅस हा मीडियम स्लो ठेवायचा आहे कारण हे गोळे जर तुम्ही गॅस बंद केला आणि काय होतं हे गोळे ना असे नंतर कडक होतात म्हणून काय करते हे आहे त्या गरम पाण्यात तसेच ठेवून द्यायचे ते आता मी चकली ससाचा बंद करते हे एकदम गरम गरम आहे त्यामुळे काय करायचं माहिती का एक फडका घ्यायचा असा आणि इकडे चकलीच्या साच्याला असं पकडायचं या फडक्याने हे बघा किती वाफ बघा कशी वाफ येते ती आपला हात भासतो ह्याच्याने तर खूप कठीण आहे का हे तांदळाचे शेव तयार झाले हे बघा अजून एक तुम्हाला काढून दाखवते आणि हे पानावर गाळायचे कारण काय होतं म्हणजे पानाला हे चिकटत नाही त्यामुळे पानावर काढायचे आणि हे गरम गरमच गाळायचे आता तुम्ही म्हणाल हे गोळे थंड झाल्यानंतर गाळू तर अजिबात काळे जाणार नाही आहेत ते त्यामुळे गरम गरमच गाळायचे ह्या बघा ह्या शेवया गाळून झालेल्या आहेत हे एका भांड्यामध्ये असे सहा मुठे झालेले होते म्हणजे मुठे म्हणजे गोळे झालेले होते त्या गोळ्याचे बघा एवढ्याच शेवया झालेल्या आहेत आणि ह्या कोकणामध्ये रसा बरोबर या शेवया खाण्याची पद्धत आहे ह्या बघा ह्या शेवया तांदळाच्या शेवया आणि नारळाचा रस तयार झालेला आहे आता ह्या खाताना काय करायचंय ह्या शेवया ह्या बाऊलमध्ये असं टाकायच्या आणि त्याच्यावर बघा असा रस होता रसात बुडवून बुडवून खायच्या त्या मस्त लागतात तुम्ही ह्या हाताने खा नाही तर चमच्याने खा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.